ठाणेकर वर्षभरच्या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात. तो आंबा महोत्सव आगामी 2 मे ते 14 मे या कालावधीत गावदेव मैदानात संपन्न होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठाणेकर थेट कोकणातून आलेल्या हापूस आंब्याची मनसोक्त खरेदी करू शकणार आहे. बाजार भावापेक्षा काहीसा स्वस्त आणि अस्सल हापूस आंबा या ठिकाणी मिळतो हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकर नागरिकांना चांगलं माहीत आहे आणि त्यामुळेच ठाणेकर नागरिक दरवर्षी या आंबा महोत्सवाची अगदी मनापासून वाट बघत असतात असं श्री आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं. कोकण उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये थेट संवाद घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेल्या भावाचं जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातून ही चळवळ असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. सरकार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही 16व्या वर्षामध्ये या आंबा महोत्सवाचं पदार्पण करतो. कृषी आणि पणन यांच्या सहकार्याने कोकणातल्या आंबा उत्पादकांना व्यासपीठ मिळावं, ताकद मिळावी, पाठबळ मिळावं याच्याकरता हा एक आंबा महोत्सव आहे. म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो की ही नुसता महोत्सव नाही तर ही चळवळ आहे. गेल्या काही वर्षात आंब्याचं उत्पादन सातत्याने घटत असल्याचं लक्ष देतं. कोकणामध्ये 180,000 हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो. यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे आंब्याचं उत्पादन घटलं आहे. 2020ला 331,000 मेट्रिक टन उत्पादन झालं. 21ला ते घटून 256,000 मेट्रिक टन पण खाली झालं आणि 2022ला चक्क अर्ध उत्पादन झालं आहे. केवळ 1,28,000 मेट्रिक टन आंबा उत्पादित झाला आहे. यंदा देखील अवघे 20% एवढं आंब्याचं पीक आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी 40 स्टॉल्सच्याद्वारे हा आंबा महोत्सव आयोजित केला जाईल अशी माहिती श्री केळकर यांनी दिली. यावेळेस श्री राजेंद्र तावडे तसंच श्री विकास पाटील आणि माजी उपमहापौर श्री अशोक भोईर हे देखील उपस्थित होते. हा आंबा महोत्सव गावदेवी मैदानात यावेळेला होणारे 2 मेला 5 वाजता याचं उद्घाटन होणार आणि 14 मेपर्यंत आंबा महोत्सव सुरू राहणार आहे. मी आमच्या ठाणेकरांना आवाहन करेन, सर्व परिसरातल्याही आमच्या नागरिक बंधूंना, की हा आंबा जो आहे तो थेट शेतकऱ्याच्या शेतातला आहे, आडीतला आहे आणि कुठल्याही प्रकारचा पावडर न लावलेला, कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरलेला असा सेंद्रिय आंबा निश्चितपणे असणार आहे. आणि हे आंबा उत्पादक 40 शेतकरी आणि त्याच्याबरोबर निर्णय कोकणातली उत्पादनं देखील याच्यामध्ये आहेत. या ठिकाणी 5 स्टॉल जे आहेत ते आमच्या महिला बचत गटांच्या करता, त्यांच्या सक्षमीकरणाकरता देखील आम्ही दरवर्षीप्रमाणे ठेवलेले आहेत.